दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्लंडसुद्धा जर्मनीविरुद्धच्या युद्धात सहभागी झाला होता. त्यामुळे ब्रिटिशांचे जिथे जिथे राज्य होते ते सगळेच देश त्या युद्धात सामील झाले होते. While the carrier-based planes complete their mission, Jap bombers attempt to knock out elements of our task force. तीन गोष्टी लवकरात लवकर हिंदुस्थानमध्ये घडवून आणण्याची इच्छा व्हॉइस रॉय लॉर्ड वेवेल यांची होती. त्या म्हणजे, एक, हिंदुस्थानातील सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणून त्यांच्या सहकार्याने मध्यवर्ती सरकार बनवणे आणि दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडचा विजय होण्यासाठी हिंदुस्थानचे सहकार्य घेणे. दोन, काँग्रेस पक्ष आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये समेट घडवून त्यांच्या सहकार्याने मध्यवर्ती सरकार बनवून त्या सरकारचे इंग्लंडच्या विजयासाठी अत्यावश्यक सहकार्य घेणे. तीन, हिंदुस्थानची राजसत्ता हिंदुस्थानातील राजकीय पक्षांकडे सोपवण्यासाठी लवकरात लवकर निवडणुका घेणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माहीत होते की व्हॉइस रॉय लॉर्ड वेवेल फक्त काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोनच पक्षांना एकत्र आणणार होते, कारण 1945 साली हे दोनच मुख्य व प्रबळ पक्ष होते. काँग्रेसचे नेतृत्व महात्मा गांधींकडे होते आणि मुस्लिम लीगचे नेतृत्व बॅरिस्टर जिनांकडे होते. हिंदुस्थानला लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळावे म्हणून महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जिना यांची मुंबई इथे भेट झाली, परंतु ती भेट यशस्वीरित्या पार पडली नाही, कारण मुस्लिम लीग आणि बॅरिस्टर जिना यांना स्वातंत्र्य हिंदुस्थानच्या हिंदूंच्या तुलनेत कमी सत्ता नको होती. जिथे मुसलमानांची पूर्ण सत्ता असेल असा काही भाग म्हणजेच पाकिस्तान हा त्यांना वेगळा हवा होता. म्हणून पाकिस्तानच्या निर्मितीवर आढून बसलेल्या मुस्लिम लीगने काँग्रेसबरोबर एकत्र येण्यात साफ नकार दिला. काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्याबरोबरच हिंदुस्थानातील तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शेड्यूल कास्ट फेडरेशन. परस्पर विरोधी काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नात व्हॉइस रॉय लॉर्ड वेवेल अस्पृश्य समाजाच्या हिताचे काहीच विचार करत नव्हते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशन या पक्षाला अन्यायकारक वाटले. व्हॉइस रॉय यांच्या निर्णयानुसार 1946 मार्च महिन्यात निवडणुका झाल्या. मजूर मंत्री असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणूक लढवली नाही, परंतु त्यांनी सर्व राखीव जागा लढविल्या, पण शेड्यूल कास्ट फेडरेशनचे उमेदवार निवडून येऊ शकले नाहीत. दिल्लीच्या मध्यवर्ती कायदेमंडळाच्या 1389 जागा होत्या, त्यांच्यापैकी 201 जागा काँग्रेसने तर 73 जागा मुस्लिम लीगने जिंकल्या होत्या. त्यामुळे मध्यवर्ती मंत्रिमंडळ एक तर काँग्रेसचे बनणार होते किंवा काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांचे संयुक्त मंत्रिमंडळ बनणार होते अशी परिस्थिती निर्माण झाली. 11 प्रांतात काँग्रेसचे मंत्रिमंडळे आली. मुंबईतही काँग्रेसचे मंत्रिमंडळ आले. पंजाब आणि बंगाल या दोन प्रांतात मुस्लिम लीगची मंत्रिमंडळे आली. प्रांतात मंत्रिमंडळे सहजासहजी बनू शकले, परंतु मध्यवर्ती मंत्रिमंडळ सहजासहजी बनणे कठीण झाले. काँग्रेसला जे प्रतिनिधित्व मिळाले होते त्यात अस्पृश्य समाजाचे मंत्रीपद बिहारचे जगजीवन राम यांना दिले, तर मुस्लिम लीगने बंगालचे अस्पृश्य समाजाचे बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल यांना मध्यवर्ती मंत्रिमंडळात कायदेमंत्री केले. ते डॉक्टर आंबेडकरांचे अनुयायी होते. एप्रिल 1946 मध्ये नवीन प्रांतिक सरकारच्या कामकाजाला सुरुवात झाली. स्वतंत्र हिंदुस्थानचे राज्यकारभार राज्यघटनेनुसार होत राहावा म्हणून निवडून आलेल्या मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी काही प्रतिनिधी निवडून घटना समिती तयार करावी आणि त्यांनी राज्यघटना तयार करावी असे सुचविले. त्याप्रमाणे मध्यवर्ती आणि प्रांतिक कायदेमंडळांनी घटना समितीचे प्रतिनिधी सभासद निवडण्याचे काम केले. मुंबई कायदेमंडळात डॉक्टर आंबेडकरांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचे निवडून आलेले सभासद नव्हते, त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या सहकार्याशिवाय ते मुंबई कायदेमंडळातून घटना समितीचे प्रतिनिधी सभासद होऊ शकत नव्हते. मुंबई कायदेमंडळाच्या काँग्रेसच्या सभासदांनी घटना समितीचे सभासद म्हणून बॅरिस्टर मुकुंद जैनकर आणि के एम मुन्शी यांची निवडही केली होती. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई कायदेमंडळाकडून निवडून देण्याचा प्रश्नच राहिला नव्हता. पण बंगाल प्रांताचे कायदेमंडळ डॉक्टर आंबेडकरांना सहकार्य करण्यास तयार झाले. बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल आणि मुस्लिम लीगच्या सभासदांच्या सहकार्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे सभासद म्हणून निवडून येण्यात यशस्वी झाले. ते प्रथम पसंतीच्या
7 मते मिळवून काँग्रेस उमेदवार शरदचंद्र बोस यांचा पराभव करून विजयी झाले. अखेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी घटना समितीचे सभासद होण्यात यशस्वी झालेच. घटना समितीच्या 10 डिसेंबर 1946 बैठकीत विचार विनिमय होऊन डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. घटना समितीच्या पुढील बैठका डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली होणार होत्या. 13 डिसेंबर 1946 घटना समितीच्या बैठकीत घटना समितीच्या कार्याचे ध्येय आणि साध्य स्पष्ट करणारा ठराव पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. सर्वप्रथम बॅरिस्टर मुकुंद जयकर यांनी घटना समितीच्या 16 डिसेंबर 1946 बैठकीत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेल्या ठरावाला दुरुस्ती सुचवली. त्यावर डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांनी बॅरिस्टर जयकरांच्या मतांवर टीकात्मक प्रत्युत्तर केले. या उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीच्या 17 डिसेंबर 1946 बैठकीत बॅरिस्टर जयकरांच्या मताला पुष्टी देणारे आणि अखंड हिंदुस्थानविषयी आपले आदर्श राष्ट्रप्रेम व्यक्त करणारे अत्यंत महत्त्वाचे भाषण केले. घटना समितीच्या सभासदांनी प्रचंड टाळ्या वाजवून आणि आनंद व्यक्त करून उत्साहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अखंड हिंदुस्थानविषयीच्या आदर्श राष्ट्रप्रेमाचे स्वागत केले. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या हिंदुस्थान या देशाला महान देश म्हणून आपल्या देशाचा सन्मान केला. त्यांनी निशंकपणे विश्वास व्यक्त केला की या महान देशाच्या सामाजिक, राजकीय व आर्थिक रचनेचा भविष्यकालीन विकास आणि आकार निश्चितच लोकहितकारक असेल. ते पुढे म्हणतात की जरी आपण आपापसात लढत असू तरी पण आपल्या देशाला एक होण्यापासून या जगात कोणीही रोखू शकत नाही. हिंदुस्थानची फाळणी करण्याची चळवळ करणाऱ्या मुस्लिम लीगलाही एक दिवस असे वाटेल की त्यांच्यासाठी सुद्धा अखंड हिंदुस्थानच अधिक चांगला आहे. जे काँग्रेसचे लोक डॉक्टर आंबेडकरांना देशद्रोही मानत होते तेच घटना समितीचे सभासद डॉक्टर आंबेडकरांचे आदर्श देशभक्ताचे रूप पाहून आनंदाने टाळ्या वाजवू लागले आणि त्यांना एक थोर देशभक्त, राष्ट्रभक्त म्हणून पाहू लागले. 17 डिसेंबर 1946 घटना समितीत डॉक्टर आंबेडकरांच्या भाषणाचा प्रभाव म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेल्या ठरावावरील विचार विनिमय पुढे ढकलण्यात आला आणि 20 जानेवारी 1947 रोजी तो ठराव मान्य करण्यात आला. व्हॉइसरॉय माउंटबॅटन अखंड हिंदुस्थानला किंवा खंडित हिंदुस्थानला स्वतंत्र देण्याच्या दिशेने झटपट पावले उचलू लागला. परंतु बॅरिस्टर जीना पाकिस्तानच्या निर्मितीशिवाय काहीही ऐकण्यास तयार नव्हते. 12 जून 1947 फाळणी समितीने फाळणीचा सविस्तर खलिता तयार करून तो लंडनला ब्रिटिश सरकारकडे पाठवून दिला. परंतु महात्मा गांधी फाळणी करण्यास मान्य नव्हते. 14 जून 1947 मुंबईत काँग्रेसची बैठक घेण्यात आली. त्यानंतर महात्मा गांधींनी भाषण करून सांगितले की काँग्रेसला फाळणी मान्य नाही, पण परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी फाळणी मान्य करणे भाग आहे. त्याप्रमाणे त्या बैठकीत काँग्रेसने फाळणी स्वीकारली आणि ते व्हॉइसरॉयला कळविले. ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानच्या फाळणीचा सविस्तर खलिता मिळाल्यानंतर 4 जुलै 1947 रोजी हाऊस ऑफ कॉमनमध्ये दी इंडिया इंडिपेंडन्स बिल मांडले. 10 जुलै 1947 रोजी बॅरिस्टर जीना यांना पाकिस्तानचे गव्हर्नर म्हणून इंग्लंडमध्ये स्वीकारण्यात आले. 16 जुलै 1947 बिल मंजूर झाले आणि त्यावर इंग्लंडच्या महाराजाने 18 जुलै 1947 रोजी शिक्कामोर्तब केला. त्यामुळे हे स्पष्ट झाले की हिंदुस्थानला फाळणीसहितच स्वातंत्र्य मिळणार. म्हणूनच 15 ऑगस्ट 1947 मध्यरात्री भारत आणि पाकिस्तान अशा 2 स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्रांच्या रूपात हिंदुस्थान स्वतंत्र झाला. हिंदुस्थानच्या फाळणीच्या घडामोडीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठेच नव्हते. जे काही घडले ते डॉक्टर आंबेडकरांना आवडले नाही. फाळणीमुळे हिंदुस्थानातला अस्पृश्य समाज विभागला गेला होता. काही अस्पृश्य हिंदुस्थानात म्हणजेच भारतात राहिला तर काही अस्पृश्य पाकिस्तानात गेला. पाकिस्तानात अस्पृश्यांवर अत्याचार केले जात होते आणि त्यांना भारतातही येऊ दिले जात नव्हते. पाकिस्तानात अस्पृश्यांवर होणारे अत्याचार बंद व्हावेत आणि त्यांना भारतात येऊ द्यावेत म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी खूप प्रयत्न केले, पण त्यांना पाहिजे तितके यश मिळाले नाही. हिंदुस्थान ब्रिटिश साम्राज्यातून मुक्त होऊन अखंड स्वरूपात स्वतंत्र व्हावा अशी एक थोर देशभक्त म्हणून
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी सदिच्छा होती ती स्वतंत्र होताना हिंदुस्थानची फाळणी झाल्यामुळे अपूर्ण राहिली, याचे त्यांना वाईट वाटले। फाळणी टळली असती तर अधिक चांगले झाले असते असे त्यांना वाटले। फाळणीमुळे पंजाबचा पश्चिम भाग, सिंध प्रांत, बलुचिस्तान, वायव्य सरहद्द प्रांत आणि बंगालचा पूर्व भाग हे सर्व पाकिस्तानात गेले। हे विभाजन तत्वतः 1947 जून जुलैमध्येच मान्य झाले होते, त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांचे घटना समितीचे सदस्यत्व धोक्यात आले होते आणि बॅरिस्टर जोगिंद्रनाथ मंडल यांचे कायदा मंत्रीपदही धोक्यात आले होते। बंगालची फाळणी पश्चिम बंगाल व पूर्व बंगाल अशी झाली होती। पश्चिम बंगाल भारतात होता तर पूर्व बंगाल पाकिस्तानात होता, त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांचे घटना समितीचे सदस्यत्व गेले आणि बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल यांचे कायदा मंत्रीपदही गेले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अस्पृश्यांच्या आणि देशाच्या हितासाठी घटना समितीचे सभासद म्हणून पुन्हा निवडून यावे लागणार होते। ते पश्चिम बंगालच्या कायदे मंडळातर्फे घटना समितीचे सभासद होण्यासाठी पुन्हा निवडणूक लढवण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांच्या लक्षणीय व विलक्षण कर्तृत्वाला भाग्याने अकल्पित आणि आश्चर्यकारक साथ दिली। घटना समितीच्या बैठकांमध्ये डॉक्टर आंबेडकर यांची जी भाषणे झाली ती भाषणातील कायद्याशी आणि घटनेशी संबंधित त्यांच्या विशाल व सखोल ज्ञानाने आणि त्यांच्या उत्कट देशप्रेमाने पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल आणि घटना समितीचे अनेक सभासद आश्चर्यचकित झाले होते। त्या सर्वांना वाटत होते की देशहितासाठी राज्यघटना तयार करण्याच्या कार्यात डॉक्टर आंबेडकर यांचे सहकार्य घेणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी ते घटना समितीचे सभासद असणे आवश्यक आहेत। विशेषतः पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी तर महात्मा गांधी यांची भेट घेऊन डॉक्टर आंबेडकर यांना घटना समितीचे सभासद म्हणून मुंबई विधिमंडळाच्या काँग्रेस सभासदांतर्फे निवडून आणण्याचा विचारविनिमय केला। महात्मा गांधींनी तसे करण्यास संमती दिली। त्यावेळी मुंबईचे काँग्रेस विधिमंडळ सभासदांतर्फे निवडून दिलेल्या बॅरिस्टर मुकुंद जयकर यांनी आपल्या आजारपणाचे कारण देऊन घटना समितीच्या सभासद पदाचा राजीनामा दिला। त्या रिकाम्या जागेवरून मुंबई विधिमंडळाच्या काँग्रेस सभासदांतर्फे डॉक्टर आंबेडकर यांना घटना समितीचे सभासद म्हणून निवडून आणण्याचे निश्चित करून पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांनी डॉक्टर आंबेडकर यांचा होकार मिळवला। अस्पृश्यांच्या आणि देशाच्या हितासाठी डॉक्टर आंबेडकर यांनी मुंबई विधिमंडळाच्या काँग्रेस सभासदांतर्फे घटना समितीचे सभासद म्हणून निवडून जाण्यास होकार दिला आणि त्याप्रमाणे निवडून येऊन ते पुन्हा घटना समितीचे सभासद झाले।